चाकूचा धाक दाखवत रात्रीच्या सुमारास रस्त्यात वाहन अडवत वाहन चालकांना लुटणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह बेलवंडी पोलिसांनी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलंय. अहमदनगर शहरातील सिव्हिल हडको क्रांती चौक येथील रहिवासी अथर्व दळवी यांनी डायल 112 ला कॉल केला आणि चिखली घाटात माझा छोटा हत्ती गाडीवरील चालकास 4 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवत चालक सिरिल नंदकुमार पाटोळे यांच्या गळ्याला चाकू लावून गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले 90,000 रुपये बळजबरीनं काढून घेतले. तसेच गाडीच्या पुढील काचेवर दगड मारत काच फोडून नुकसान करत आरोपी पळून गेले अशी माहिती दिली. माहिती मिळताच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी पथक नेमून संबंधित आरोपीचा शोध घेण्याकरिता पथकास रवाना केलं. पथक संबंधित ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पथकाने 2 आरोपींना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर बेलवंडी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत मुद्देमालासह त्यांना ताब्यात घेतलं असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतायत. तर ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि त्यांच्या पथकानं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.